पप्पा तुम्ही मला खायला काय नाही आणलंय? काय काय पाहिजे तुला खायला? काय पाहिजे खायला? हा काय खायचे तुला सांग मला फक्त. प्रांजल आणले चिप्स वडापाव आजबाला. तुला काय खायचं ते सांग मला फक्त लगे जरा मिनिटात. हो काय आणता सांग. काय खायचं बाई तुला? काय खायचं तुला सांग मला. मलाय हा आंबे आणू का? तर म्हणले नाही आंबे खायचेच नाही. हा आंबे नाही खायचे मला. काय खायचं सांग लगेच जाऊन घेऊन येते. हाय हो काय नको मला आता नको नंतर आणा. नाही नाही लगेच नंतर माझं काय आता मी चालो पंढरपूरला. कधी जायचे? जायचं 2 तारखेला. हा ताई बारकी कशी रडती? 2 तारखेला चालू असतात मी. ताई पाय पाय जाणार आहे का? कस हो पाय पाय. हा पाय पाय दरवर्षी जाता ना पप्पा तुम्ही? हो दरवर्षी. पण 2 वर्ष नाही ना गेले लॉकडाऊन. लॉकडाऊन होत ना त्याच्यामुळे आमचं जाणं झालं नाही. आता या वर्षी एवढे पब्लिक आहे. सचिन भाऊच्या दिंडीमध्ये अरुण काकाच्या दिंडीमध्ये जवळजवळ 1000 लोक येतात. मग आता काय पप्पा दिंडीला जाणार? हा जा दरवर्षी जातो पाहिजे. आणि ते कोण आलं का तुला मुंबईला तर पोहोचत का दिल्ली? पप्पा तुला घ्यायचं आले का मला मुंबईला थोड्याची? अरे कवर ते आता तू. अरे 6 महिने झाला पाहिजे ज्याच्या त्याच्या घरी असलं गरजेचं असतं. मी 6 महिने राहिले होते प्रांजलच्या वेळेस. अरे मग आता 12 महिने राहते. मग यांना वाटतं बघ तुझे पप्पा किती घायवर आहेत. नुसते म्हणतात कधी जायचं मुंबईला कधी जायचं. हे नाही बाई माझं घर. मग अगं बाई हे तुझंच घर आहे पण आता तुझं घर राहिले. हा आता वहिनींचं झालंय का हे घर? आता आमच्यात सोनबाईचं झालंय. बघा आता बघा पप्पा किती माझ्या सांभाळतील की चांगल्या मुली चांगल्या मुलांचं काय गॅरंटी नाही सांभाळते म्हणून. मुलीलाही चांगल्या बाई मला मुली आवडते. शिकली पोरगी सत्य मला मुली आवडते. मुलांची गॅरंटी नाही मुलं सांभाळत नाही आई बापाला. प्रांजल काय आले बाबाने खायला अजून? चिप्स वडापाव. हे बघा कसं करतो यो शायनी हे रुसले पप्पा तुमच्यावर. खायला का नाही आणलं? काय खायचं त्याला? चिकन घेऊन घे. हा चिकन हाय घेऊन ये समजा जाणार आहे. हे ते पप्पांचं आता असते आमचं बघा आले की लगेच गावकडे पाहायचं असते. मग शेतीचे काम असते. हा पाऊस नाही पाणी नाही काय करायचं. पण खरं गावकडे पाऊस नाही झाला आपल्या? नाही एकच पाऊस झाला ताई. हा ना आता काय केलं शेतीत आता? आरक्षण नांगरून काढलं 1 महिन्यापूर्वी होळीच्या वेळेस. आता काकडे पळी घातले 2-3 दिवस झाले. खर्च केलाय. हा ना आता पावसाची वाट बघत या राहिलाय. हा हा पहिले खर्च करावं लागत येत ताई. बर नंतर ठीक काय करते असं अवलंबून करावं लागेल.